या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वांग्याचा वापर करून मी हे क्रिस्पी वांग बनवले आहे. खायला पण खूप छान चवदार असे हे वांग झाले आहेत, तुम्ही बघू शकाल. तर क्रिस्पी बैंगन फ्लावर बनवण्यासाठी मी भाजीच्या पिठाचा वापर केला आहे आणि चवीला पण खूप छान लागतात, कुरकुरीत पण लागतात, तुम्ही बघू शकाल. कुरकुरीत झाले आहेत छानपैकी. तर हे क्रिस्पी बैंगन फ्लावर मी कसे बनवले तर पाहूया चला. तर ह्या ठिकाणी मी 1/2 किलो वांगे घेतले आहेत, ते गावठी वांगे आहेत. तर आपण चटपटीत आणि छानपैकी मसालेदार वांगी फ्राय बनवूया. तर हे 1/2 किलो वांगे आहेत. तर पहिल्यांदा हे मी वांगे ना कापून कशी घ्यायची ते दाखवते तुम्हाला. तर हे वांग मी हातामध्ये पकडलं आहे आणि वर्षापासून मी असे वांग्यांना असे काप देते. मी 6 भागांमध्ये असे वांग्यांना काप दिले. त्यानंतर मी आता हे वांग असं उभं चिरून घेते. देठाकडून तसंच ठेवायचं, खाली देठाला काप लावायचे नाही आहे. तर बघू शकाल वांग मी अशा पद्धतीने कापून घेतलंय. तर बाकीचे पण मी वांगी अशी कापून घेते. ही वांगे मी पहिल्यांदा धुवून घेतली आहे स्वच्छ. तर मी बाकीची वांगे कापून घेते. वांगे मी सर्व कापून घेतलेत, अशा पद्धतीने कापून घ्यायचे. तर आता हे मी चकलीच्या भाजणीचं पीठ घेतलंय. तर हे चकलीचं भाजणीचं पीठ आहे. तर हे जवळजवळ 150 ग्रॅम भाजणीचं पीठ आहे. तर आता ह्यामधले हा एक मोठा चमचा मी पीठ घेते. या पिठामध्ये मी खायचा सोडा टाकते थोडा चिमूटभर. आणि हे मीठ टाकते. आणि सगळं मिक्स करून घ्यायचं. हे सगळं मिक्स करून झालं. तर आता हे वांग कापलेलं वांग आहे ते वांग्यामध्ये पीठ असं शिंपडून घ्यायचं, जेणेकरून सगळं वांग्याला ते पीठ आतून लागेल अशा पद्धतीने ते पीठ लावून घ्यायचं आतल्या भागातनं. बघू शकाल पीठ आतल्या बाजूने असं लावून घेतलंय. तर अशा प्रकारे मी सर्व बाकीच्या वांग्यांना पण असं पीठ लावून घेते. तर बघू शकता सगळ्या वांग्यांना मी असं भाजणीचं पीठ लावून घेतलंय. तर आता हे जे शिल्लक पीठ होतं मी याच्यातील एक मोठा चमचा पीठ घेतलं. तर त्या पिठामध्ये आता मी लाल तिखट टाकते अर्धा चमचा, हिंग टाकते, चवीपुरतं मीठ टाकते. आणि भाजका गरम मसाला टाकते मी. पीठ आता सगळं एकत्र मिक्स करून घेते.
तर हे त्यानंतर ह्या पिठामध्ये आपण थोडं थोडं पाणी मिक्स करून पीठ हे पातळसर भिजवून घेऊया. या भाजणीच्या पिठामध्ये जिरे धणे घातलेले आहेत. आपण रेग्युलरचे चकलीचं पीठ वापरतो त्या पिठापासून हे मी बॅटर बनवते. या ठिकाणी खूप जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही अशा प्रकारचं हे मी बॅटर बनवून घेतलं आहे, बघू शकाल तुम्ही. तर आता मी कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे. तर हे पीठ बॅटर बनवून झालं आहे. तर आता हे आपण एक एक वांगं या बॅटरमध्ये बुडून घेऊया. व्यवस्थित हे असं पसरून घेऊया. इथे मी तेल तापवत ठेवलं आहे. तर तेल तापलं आहे आणि बघू शकाल वांग्याला आतून आणि बाहेरून चांगलं बॅटर लावून घेतलंय. मग आता हे वांग मी फ्राय करायला सुरुवात करते. तसंच हे दुसरं वांग पण मी तसं लावून घेतलंय. त्याला आतल्या साईडने पण बॅटर लागलाय व्यवस्थित. छानपैकी अशी वांगे आपण तेलामध्ये तळून घेऊया. छानपैकी कुरकुरीत अशी वांगी आपण तेलामध्ये तळून घेऊया. बघू शकाल छानपैकी वांगी आपली तेलामध्ये फ्राय करून झाली आहे. तरी मी काढून घेते. तर आपण ही बाकीची पण वांगी फ्राय करून घेऊया. तर अशा प्रकारे मी
बाकीची पण वांगी तेलामध्ये छान पैकी फ्राई करून घेते। बघू शकाल तुम्ही छान पैकी वांग फ्राई बनून झाले आहे। चवीला खूप छान लागतात। तरी रुचकर अशी चमचमीत वांग फ्राई रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। धन्यवाद।